नमस्कार आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. नमस्कार आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी दीक्षा भावे. आपल्या ओजस्वी वाणीने खंजेरी भजनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 2 नोव्हेंबर रोजी गुरुकुंज मोजरी येथे 55वी पुण्यतिथी निमित्ताने सायंकाळी 4:58 2 मिनिटं स्तब्ध राहून भावपूर्ण मौन बाळगून लाखो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशातील गुरुदेव अनुयायी उपस्थित होते. मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर यावेळी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, पारसी, जैन, ईसाई आदी धर्माच्या प्रार्थनाही घेण्यात आल्या. जळगाव छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवेवर अजिंठा घाटामध्ये ट्रक पलटी झालाय. या ट्रकमधून जैन कंपनीला जळगाव येथे पाईप बनवण्यासाठी प्लास्टिक घेऊन जात असताना मेंढपाळ मेंढ्या घेऊन जात होते. यावेळी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेताना रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रक पलटी झाला असल्याचं वाहन चालकानं सांगितलंय. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हितचिंतक तथा मित्रपरिवाराच्या वतीनं विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. अनिल अग्रवाल यांची वैदिक मंत्रोच्चारात गुळतुला करण्यात आली. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी अग्रबंधू या नात्यानं त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनिल अग्रवाल यांच्या अभिष्ट चिंतन करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रायगडमधील महाड MIDC कंपनीला भीषण आग लागली आहे. ब्ल्यू जेट हेल्थ केअर असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीत वायू गळती झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. काही कामगार अडकल्याचीही प्राथमिक माहिती आहे. महाड MIDC आणि इतर ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे. मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गायीची तस्करी केली जात आहे. मध्य प्रदेशातील विष्णुपुरी येथून महाराष्ट्रातील अमरावती कत्तलखान्याकडे जाणारा हा कंटेनर 63 गुरे घेऊन जात होता. त्यात एका गायीचाही मृत्यू झाला. गोरक्षकांनी कंटेनरसह 3 आरोपींना पकडले आहे. गोवंश तस्करीत पकडलेल्या आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गोवंश यांना त्रिवेणी गोशाळेत पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात बैतूल पोलीस ठाणे कोतवालीचे तपास अधिकारी दिनेश कुंभरे यांनी अधिक माहिती दिली. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे बाजारांमध्ये आणि विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले आहे की नाही याची खातीरजमा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अशा कर्मचाऱ्यांची क्षयरोग चाचणी सुरू केली आहे. नागरिकांच्या स्वास्थ्य सुरक्षेसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी ही चाचणी करण्यास सांगितलंय. राज्यात दरवर्षी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 31 ऑक्टोबर या जन्मदिनानिमित्त 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर अशा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्तानं शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रार असल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधण्याचा किंवा 2664902 या क्रमांकावर किंवा टोल फ्री क्रमांक 1064 संपर्क साधावा अथवा कार्यालय पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परिक्षेत्र ललित सेंटर परांजपे कॉलनी अमरावती येथे येऊन भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या मिस्टर इंडिया 2023 शरीर सौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीचा सुरेश सत्यवान भातडे हा सुवर्ण पदकाचा तर मिस्टर युनिव्हर्स इंडिया या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाचा मानकरी ठरलाय. सलग 4 दिवस झालेल्या या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत देश विदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते. अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अमरावती येथे अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना अमरावती ते पुणे मुंबई ये जा करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसेसच्या वाढलेल्या शुल्कावर तातडीने कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच दीपावली सणाच्या कालावधीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसेसवरही मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. मागील 4 दिवसांपासून बीड जिल्ह्यातील ST महामंडळाची सेवा पूर्णतः बंद होती. आज बस सेवा सुरू करण्यात आली आहे. 1 ST बस जाळल्यानंतर सोमवारी झालेल्या हिंसाचारात बसस्थानकातील 70 बसेसवर दगडफेक झाली होती आणि यामुळेच ST सेवा बंद करण्यात आली होती. आज मात्र सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ST सेवा सुरू झाली आहे. आदिवासी कोळी महादेव समाजाला सुलभपणे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता दर्यापूर तालुक्यातील नांदरुण येथील रहिवासी विशाल बगडे यांच्या वतीनं दर्यापूर तहसील कार्यालय येथे 1 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आदिवासी कोळी महादेव समाजाला घटनादत्त संवैधानिक अधिकार असून सुद्धा हे शासन प्रशासन समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करते आहे. या शासन प्रशासन विरोधात महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, अकोला इत्यादी जिल्ह्यात सुद्धा आमरण उपोषण सुरू आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख परमपूज्य गुरुवर्य गुरुमावली व आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने आज खान्देशस्तरीय विभागीय कृषी मेळाव्याचे आज नंदुरबार येथे उद्घाटन सुमूल डेअरीचे माजी चेअरमन व उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर बोलताना सांगितले की अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होतोय. मराठा नक्षलवादी नाहीत, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. प्रमाणपत्र देण्यात अधिकाऱ्यांचा घोळ असून मराठा हा कुणबी आहे व त्याचे काम कुणबीचेच आहे. कुणबी म्हणून जर त्यांनी प्रमाणपत्र देत नसतील तर मराठा कोण आहे हे सरकारने सांगावे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. शिरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान गावातील एका शेतात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 3 कोटी रुपयांच्या गांजाचं पीक असल्याचं पोलिसांना समजताच त्यांनी सदर शेतावर LCBच्या पथकानं छापा मारून सदर गांजा जप्त केलाय, तर शेतमालक फरार झालाय. शिरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान येथे देवा कहारू पावरा या शेतकऱ्यांना त्याच्या शेतात गुंगीकारक औषधे तसेच मनोव्यापारावर परिणाम करणारे गांजा पिकाची शेतात लागवड केल्याची माहिती LCB पथकाला मिळाल्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. मेंढ्या राखत शिक्षण घेणाऱ्या धनगर कुटुंबातील अर्चना डोळझाके या युवतीने अतिशय हलाकीच्या परिस्थितीत अहोरात्र अभ्यास करून आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. पहिल्याच प्रयत्नात तिने भारतीय नौदलाची परीक्षा उत्तीर्ण केली असून तिची SSR पदी निवड झाली आहे. जालना तालुक्यातील उडवत गावात राहणारी अर्चनाची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. आई वडिलांनी मेंढ्या हाकून अर्चनाचे शिक्षण केले. शैक्षणिक वातावरण बिघडवणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेवर शैक्षणिक कॅम्पसमध्ये तात्काळ बंदी घालून पुणे विद्यापीठात SFIच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज शहरातील ITI चौकातील महात्मा फुले पुतळा परिसरात SFI संघटनेच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली आहे. अकोल्यात आज सकल मराठा समाजाकडून आमदार नितीन देशमुख यांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी आले असता सकल मराठा पदाधिकारी आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये बाचाबाची झाली. राजकीय पदाधिकाऱ्यांनी सोडून मराठ्यांनी निवेदन द्यावं अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली. तर यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते भवलेवर्धन कुंडकर आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये वाद झाला. अकोल्यात गेल्या 25 ऑक्टोबर पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीकडून कामबंद आंदोलन सुरू आहे. तर आज या आंदोलनाचा 10वा दिवस असल्यानं शासनाचा दशक्रिया विधी या ठिकाणी करण्यात आलाय. तर शासनाची अंतिम यात्रा काढत मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण करत होते. दरम्यान त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती. मनोज जरांगे यांची प्रकृती सुधारावी आणि त्यांच्या आंदोलनास यश मिळावं यासाठी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम शेख यांनी काही मुस्लिम बांधवांसह खामोश बाबा दर्ग्यावर चादर चढवली, त्यांच्यासाठी प्रार्थनासुद्धा केली. अखेर जरांगे यांनी सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले असून 2 महिन्याचा कालावधी सरकारला दिला आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथून लसूण व काबुली चणा घेऊन कन्याकुमारीकडे जाणाऱ्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत जवळपास 20 लाख रुपयांच्या ट्रकसह 36 लाख किमतीचे 10 टन लसूण व 15 टन हरभरा हे जळून खाक झाले. या ट्रकच्या चालकाला फरदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असता चालक हा मद्यप्राशन केलेला होता. महाराष्ट्रातील इतर घडामोडींसाठी पाहत रहा. नमस्कार.